तुम्ही म्हणताय की आमचं सगळं ऑलवेल आहे. आता सातत्याने हेडलाईन्समधल्या ज्या बातम्या आहेत त्यातल्या मी तुम्हाला काही सांगतो. भुजबळांना नाशिकची जागा मिळणार की नाही याच्यावरती चर्चा सातत्याने बातम्या चालू असतात. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगू शकता की नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही देतो? प्रश्न भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच आहे. प्रश्न आहे की ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल भुजबळ साहेबांना द्यायची की अन्य कोणाला द्यायची, ते भुजबळ साहेबांना देऊ शकतात. शिवसेनेला गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना मिळेल की नाही असा विषयच चाललेला नाही आहे. विषय हा चालला आहे की जागा राष्ट्रवादीने लढवायची की शिवसेनेने लढवायची. शिवसेनेचा आग्रह आहे की आमच्या आमची सिटिंग जागा आहे, सगळ्या आमच्या सिटिंग जागा आम्हाला मिळाल्यात, मग हीच एक जागा आमची सिटिंगची तुम्ही का घेता? राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आमचे तिथे आमदार आहेत आणि आम्हाला ओव्हरऑल मागच्या वेळेस तुमचेच 41 लोकं निवडून आल्यामुळे आम्हाला ओव्हरऑल सीट्स ज्या आहेत त्या कमी मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला एक ही जागा ॲटलिस्ट उत्तर महाराष्ट्रातली, आमचं पक्ष मजबूत आहे उत्तर महाराष्ट्रात, आम्हाला ही जागा द्यावी. दोघांचंही म्हणणं आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, त्यातनं एक मधला मार्ग आम्ही काढू. त्यामुळे ती जर जागा राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल कदाचित भुजबळ साहेबांना देतील, ती जागा शिवसेनेकडे आलेली तर शिवसेना त्यांच्या नेत्याला देईल. पण हेमंत गोडसेने तर अगदी होळीच्या दिवशी पण आणि 2-3 मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला होता की कार्यकर्ते घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. असं आहे की कार्यकर्त्यांना वाटू शकतं ना, आमच्याही कार्यकर्त्यांना वाटतं. कारण आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागी 3 आमदार आमचे आहेत 6, महानगरपालिका आमची होती, त्याच्यामुळे आमचेही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला आग्रह केला की ही जागा आपली आहे, आपण घेतली पाहिजे, ही आपली ताकद या ठिकाणी जास्त आहे. त्यांना समजावून सांगितलं की शेवटी आपण अलायन्समध्ये असतो तर काही ठिकाणी आपली मदत त्यांना होते, काही ठिकाणी त्यांची मदत आपल्याला होते, त्यामुळे आपल्याला मागणी करणं तुमचं योग्य आहे, पण शेवटी जो निर्णय होईल त्या निर्णयानुरूप जे गेलं पाहिजे. छगन भुजबळांचं नाव फार पूर्वी चर्चेत नव्हतं, काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या बंगल्यावर वर्दळ वाढली आणि असा मेसेज आला आणि छगन भुजबळांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं की डायरेक्ट अमितभाई शहांकडूनच सांगितलेलं आहे की आता छगन भुजबळ तुम्ही लढा. मला असं वाटतं की असं अधिकृतपणे भुजबळ साहेब बोललेलं मला कुठे ऐकिवात नाही. कार्यकर्ते काय बोलतात या संदर्भात रेकॉर्ड चर्चा होती, या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाही. ही गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळेस आम्ही तिन्ही पक्ष अमितभाईंसोबत बसलो होतो त्यावेळी हा विषय निघाला होता आणि त्यावेळेस राष्ट्रवादीने हा विषय मांडला होता की आम्हाला ही सीट द्या आणि भुजबळ साहेबांसारखे मोठे नेते हे आमच्याकडे आहेत जे नाशिकच्या सीटवर जिंकू शकतात, त्यामुळे आम्हाला नाशिकची सीट हवी आहे, अशा प्रकारचा विषय त्यांनी मांडला होता. त्याचवेळी एकनाथराव शिंदे साहेबांनी विषय मांडला होता की माझी सिटिंग सीट आहे, त्यामुळे ही सीट काय तुम्ही घेऊ नका. आणि मग त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. आता दोघं आपापसात बसून चर्चा करताय. भुजबळच का? म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये भुजबळांनी सरळ सरळ एक संघर्ष केला, एक टोकाची भूमिका घेतली. ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ हे प्रामुख्याने महाराष्ट्राकडे आता आपण त्यांना पाहतो. मग एक ओबीसी चेहरा भाजपला हवा म्हणून त्यांचं नाव पुढे येतंय की ओबीसी वोट बँक भाजपला देखील महत्वाची वाटते त्यासाठी हे पुढे नाव येते? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भुजबळ साहेबांना सीट द्यायची की नाही भाजपचा संबंध नाही. बर, राष्ट्रवादीने जे ठरवायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सीट दिली, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभी राहील. शिवसेनेला सीट गेली, शिवसेनेने उमेदवार दिला, त्याच्याही मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला खासदार हवा आहे, तो महायुतीचा हवा आहे. हां, आमच्या कार्यकर्त्यांना आमचा हवा आहे, पण जी काही पॉलिटिकल रियालिटी आहे ती अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर आहे. आमच्या लोकांनी तयारी खूप केली, आमचे काही तिथले प्रमुख आहेत ते गेले 1-1.5 तयारी करतायत. त्यामुळे असं नाही आहे की आमचाही नंबर नाही आहे तिथे. म्हणजे आम्ही पण मागू शकतो, 3 आमदार आहेत. पण आता जो काही निर्णय होईल आमचा झाला तर आमच्या पक्षात नसेल, शिवसेनेचा झाला त्यांच्या पक्षात नसेल, राष्ट्रवादीचा झाला तर त्यांच्या पक्षात नसेल. तुम्ही अजूनही स्पष्ट नाव तुम्हाला या मुलाखतीत देखील तुम्ही अजून जाहीर करत नाही आहात. मी तुम्हाला किती प्रश्न विचारले तरी असं आहे, तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा. तुम्हाला पहिल्यांदा एक सांगतो की माध्यमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये नावं जाहीर करणं ही आमची पद्धत नाही.